34,978 लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. सगळ्या लोकांची, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची, वेगवेगळ्या माध्यमां, वेगवेगळे जे कॅटेगरी आहेत, या सगळ्या लोकांशी बोलून हा सर्वे करण्यात आलेला आहे. विश्वास पाठकजी, ठीक आहे, तुमचा विश्वास नसेल किंवा तुम्ही त्याच्यावर शंका उपस्थित करू शकता, तो भाग नाही आहे. आपण जाऊयात राजू वाघमारेंकडे. राजू वाघमारेजी, पाठकजी बोला. एक लक्षात घ्या, 12 कोटीपैकी तुम्ही 34,000 लोकांचा निवडलाय. बघा, मग असे एक बघताय की 12 कोटी जनतेपैकी केवळ 34,000 लोकांकडे तुम्ही गेले. तर हा सर्वे सर्वे असतो, ठोकताही असतात, मी पूर्णपणे त्याला नाकारत नाहीये. अगदी, हा सर्वे आहे, हा कल आहे, हा संपूर्णपणे निकाल नाही आहे विश्वास पाठकजी, त्यामुळे तुम्ही एवढं रागात येऊ नका सुरुवातीलाच. राजू वाघमारेजी आपल्या सोबत आहेत. राजू वाघमारेजी, आपण बघतोय हे दोन्ही प्रश्न आपण बघितले, काय वाटतंय तुम्हाला? कारण केंद्र सरकारच्या कामावर खुश असलेले लोक राज्य सरकारच्या कामावर खुश नसण्यापेक्षा जास्त आहेत, मात्र जे खुश नाही आहेत त्यांची सुद्धा संख्या तुलनेनं अधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नाही, नक्कीच, ज्यावेळी 40% लोक केंद्र सरकारवर समाधानी आहेत असं आपण म्हणतो, त्यावेळी जवळजवळ 60% लोक हे केंद्र सरकारच्या योजनांवर किंवा त्यांच्या कामावर असमाधानी आहेत असं स्पष्ट दिसतं. आता प्रश्न असा आहे की हा जो सर्वे आपण घेतलेला आहे, तीच गोष्ट राज्य सरकारच्या बाबतीत घडते की राज्य सरकारच्या बाबतीतही फक्त 36% लोक आणि त्याच्यानंतर 50% लोक हे पूर्णपणे असमाधानी आहेत असं आपण म्हणतो, त्यावेळी त्याचं प्रमाण असमाधानाचं वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता याच्या पाठीमागे दोन कारणं मला खास तुम्हाला सांगावीशी वाटतात की ज्या वेळेला देशामध्ये इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडीचं सगळी आमची जुळवाजुळव चालू आहे, महाविकास आघाडीचं सगळं चालू आहे, आपण बघितलं असेल आपल्या चॅनलवर पण आणि पूर्ण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि सगळ्या मराठी आणि रिजनल चॅनलमध्ये तुमच्या लक्षात येईल की योजनांचा आणि घोषणांचा महापूर आलेला दिसतोय ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून. तर हा जो ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून आलेला महापूर आहे, जे केलेलं नाही ते दाखवण्याचा प्रयत्न, अगदी रेटून करण्याचा जो प्रयत्न आहे, त्याचं कुठेतरी ते पाझरलेलं वाटतं सर्वेमधून. कारण ज्यावेळी मी एवढं अधिकारवाणीने आणि जबाबदारीने सांगू शकतो की आम्ही ज्यावेळी या सगळ्या घोषणा, केंद्र सरकारनी काय केलं, राज्य सरकारनी काय केलं, या सगळ्या घोषणांचा पर्दाफाश करणाऱ्या ॲडव्हर्टाईजमेंट आणि आकडेवारी सकट ज्यावेळी आम्ही लोकांपुढे आता येऊ, त्यावेळी मी तुम्हाला खात्रीने सांगतो की यांचं जे प्रमाण जे तुम्ही बघताय त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाण हे घसरलेलं दिसेल. कारण याची कारणं स्पष्ट आहेत हो. कारण आपण म्हणतो की ती उजाला ती गॅस सिलेंडरची योजना यशस्वी झाली, पण ती झालेली नाही ही रियालिटी आहे. गॅसचे भाव वाढलेत ही रियालिटी आहे, महागाई वाढलेली आहे ही रियालिटी आहे, बेरोजगारी, लोकांकडे जॉब नाही आहेत ही रियालिटी आहे. म्हणजे आपण कितीही घोषणा केल्या तरी शेवटी वास्तवतेमध्ये फरक आपल्याला बघायला मिळतो. आणि केंद्राच्या बाबतीतले जे थोडं प्रमाण आपल्याला दिसतंय 40% आणि 44%, याला मुख्य कारण आहे ॲडव्हर्टाईजमेंट. इतका ॲडव्हर्टाईजमेंटचा भडीमार आहे की तुम्हाला प्रोग्राम काय आणि ॲडव्हर्टाईजमेंट कुठची हे लोकांना कळतच नाही असा प्रकार झालेला आहे. आता आचारसंहिता झाल्यावर ह्या प्रमाणात कमी होतील आणि आमच्याकडून पण याच्या बाबतीत विश्वास पाठकजी. राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारेंनी जे आरोप केलेले आहेत, जे केलं नाहीये ते रिटून नेण्याचा दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? तुमच्या प्रतिक्रियेनंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. तुमचं मत मांडा, या सगळ्यामध्ये फक्त भपकेबाजी केली जाते असा थेट आरोप आहे डॉक्टर राजू वाघमारेंचा. दोन महिन्यापूर्वी 4 राज्यांमध्ये इलेक्शन झाले, भारतीय जनता पक्षाला यश असंच मिळालं का भपकेबाजीमुळे? नंदुरबारमध्ये यांचे नेते आत्ता भाषण देतात आहे. आत्ता माझ्या बाजूच्या रूममध्येच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये नंदुरबारचे यांचे दळवी मोठे कार्यकर्ते जे पालकमंत्री होते ते भारतीय जनता पक्षात जॉईन होतात आहे. इंडिया आघाडीचं काय झालं याच्याकडे त्यांना लक्ष द्यावं. त्यामुळे उगाचच की स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आम्हाला भपकेबाजी वगैरे म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. अगदी, ह्या सगळ्या ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. राजू वाघमारेजी बोला.
नाही, मला एकच म्हणायचं आहे की या देशामधले लोक जे भाजपमध्ये जात आहेत किंवा या राज्यामधले जे लोक भाजपमध्ये जात आहेत ते का जात आहेत, आणि भाजपमध्ये जे जात नाही आहेत ते भाजपच्या ज्या दोन शाखा महाराष्ट्रात उघडलेल्या आहेत, ज्या भाजपच्या शाखा आहेत, एक शिवसेना शिंदे गट आणि एक NCPचा गट, या दोन्ही भाजपच्या शाखा आहेत, आता याच्यामध्ये लोक का जात आहेत या महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळतंय, देशातल्या जनतेला पण कळतंय की ED, CBI आणि इन्कम टॅक्स या सगळ्यांपासून वाचवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पक्षामध्ये घेतलं जात आहे. यांची परिस्थिती जर एवढी चांगली आहे तर इतरांच्या पक्षातल्या लोकांना फोडून आपल्या पक्षामध्ये घेण्याचं कारण काय याचं उत्तर भाजप देऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळं गणित स्पष्ट आहे, लोकांना दिसतंय की यांचे पायाखालची जमीन घसरलेली आहे, यांना कोणत्याही परिस्थितीत सत्ता पाहिजे आणि त्यासाठी या सगळ्या लोकांना अगदी मुद्दामून दबावाखाली आणून आपल्या पक्षात कसं खेचता येईल. आणि त्यांच्या अगदी वाघमारेजी तुमचा मुद्दा लक्षात आला, तुमचा मुद्दा लक्षात आला, या सगळ्यामध्ये आपण बघूयात. ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. या चर्चेमध्ये आपण आता जर निवडणुका झाल्या तर कुठल्या पक्षाला किती टक्के मतदान मिळेल, आता जर निवडणुका झाल्या तर राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती खासदार निवडून येतील, महाविकास आघाडीचे किती येतील किंवा महायुतीचे किती येतील, या सुद्धा प्रश्नांची आपण उत्तरं घेणार आहोत.